ॲडमिशन ऑफ पार्टनर एक्झाम्पल नंबर सेवन या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची ॲडजस्टमेंट पाहणार आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा वू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेश ऑफ थ्री टू वन ॲज ॲट थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन वॉज ॲज अंडर बॅलन्सशीट दिले आहे भावेश आणि चंद्राची आलिया वॉज ॲडमिटेड ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन फॉर वन फिफ्थ शेअर ऑन द फॉलोविंग टर्म्स प्रिपेअर रिवॅल्युएशन अकाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट आफ्टर आलियास ॲडमिशन रिवॅल्युएशन अकाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स तुम्हाला तयार करायची आहे सर्व फॉर्मॅट्स रेडी करून घ्यायचा मग सुरुवातीला पूर्ण गणित वाचल्यानंतर तुम्हाला गणित सोडवणं सुरुवात करायची आहे यामध्ये जे की जनरल रिझर्व आहे हे जनरल रिझर्व तुम्हाला ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यानंतर या बॅलन्सशीटमध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट आहे का तेसुद्धा शोधायचं आहे ते जर असेल तर ते तेसुद्धा आपण ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिवाईड करतो पण त्यापूर्वी आपल्याला या पार्टनरचं बॅलन्स लिहावं लागेल भावेश आणि चंद्राच्या पार्टनरचं सॉरी कॅपिटलचं बॅलन्स तुम्हाला लिहावं लागेल त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये मग आता यांचं जे काही बॅलन्स आहे ते आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये लिहू क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला बघा बॅलन्स बी डी लिहिलेलं आहे बत्तीस आणि अठ्ठावीस हजार भावेचं बत्तीस आणि चंद्राचं आहे अठ्ठावीस हजार मग त्यानंतर जे काही जनरल रिझर्व आहे ते जनरल रिझर्व तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ट्वेंटी फोर थाउजंड थ्री इस टू वन रेशोमध्ये थ्री इस टू वन या रेशोमध्ये तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे मग थ्री इस टू वन म्हणजे काय तर ट्वेंटी फोर थाऊजंड मल्टिप्लाय बाय थ्री बाय फोर हे झालं भावेजचा शेअर थ्री बाय फोर फोर का बरं केलं थ्री इस टू वन याची टोटल फोर आणि थ्री हा भावेजचा शेअर मग तसंच ट्वेंटी फोर थाउजंड मल्टिप्लाय बाय वन बाय फोर मग इथे अठरा हजार भावेशला जातात आणि सहा हजार चंद्राला जातात मग याची ॲडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला जनरल रिझर्व या नावाने पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला जनरल रिझर्व या नावाने जनरल रिझर्व अठरा हजार आणि सहा हजार क्रेडिट साईडला आपण हे लिहिलं मग त्यानंतर पुढचं त्यामध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट नसल्यामुळे आपण सरळ आता बॅलन्सशीट सॉरी टर्म्स कंडिशनमध्ये येऊ पहिली टर्म आहे बघा आलिया शाल ब्रिंग ट्वेंटी थाउजंड फॉर हर शेअर ऑफ गुडविल नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर ऑफ कॅपिटल तिच्या कॅपिटलची तिला नेसेसरी अमाऊंट आणायची ती आपल्याला माहिती नाही आहे ती आपण शेवटी कॅल्क्युलेट करू सध्या तिने गुडविल आणलं ती गुडविल आपण या ठिकाणी कॅशमध्ये घेऊन घेणार आहे कॅशच्या डेबिट साईडला गुडविल लिहावं हो लागेल आणि गुडविलच्या क्रेडिट साईडला कॅश लिहावं लागेल मग त्यासाठी आपल्याला वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट दोन्ही तयार करायचं आहे मग इथे कॅश अकाउंटचं बॅलन्स आहे का पाहून घ्यायचं असेट साईडला कॅश अकाऊंटचं बॅलन्स नाही आहे मग सरळ सर आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाऊंट करणार आहे तयार मग त्या कॅश अकाउंटमध्ये बॅलन्स बी डी जी आहे ती नसल्यामुळे आपण डॅश दिली मग त्यानंतर तिथेच टू गुडविल अकाउंट ट्वेंटी थाउजंड आणि याचा दुसरा परिणाम गुडविलच्या क्रेडिट साईडला गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅश अकाउंट ट्वेंटी थाउजंड मग ही एंट्री झाल्यानंतर ही जी गुडविल आहे ही गुडविल ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशो रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायची आहे मग सॅक्रिफाईज रेशो कसा काढायचा या पूर्वीच्या व्हिडिओ मग तुम्हाला सांगितलेलंच आहे तरीसुद्धा परत लक्षात घ्या सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन ऑफ आप न्यू रेशो काढू न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स ऑफ वन मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो भावेश न्यू शेअर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ वन येते फोर बाय फाईव्ह बॅलन्स ऑफ वन कसं काढतात वन मायनस न्यू पार्टनर शेअर न्यू पार्टनरचा शेअर आलियाचा वन फिफ वनमधून मायनस केल्यानंतर तुम्हाला मा बॅलन्स ऑफ वन त्या ठिकाणी मिळते मग बॅलन्स ऑफ वन आलं इथे फोर फिफ मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो आहे थ्री फोर ट्वेल्व अपॉन ट्वेंटी भावेशचा शेअर चंद्रा शेअर फोर अपॉन ट्वेंटी आणि आलिया शेअर त्या ठिकाणी दिलेला आहे वन अपॉन फाईव्ह याला मल्टिप्लाय करायचं आहे फोर अपॉन फोरनी कारण आपल्याला डिनॉमिनेटर ट्वेंटी सेम ठेवायचं आहे मग इथे न्यू रेशो इज इक्वल टू ट्वेल्व इज टू फोर इज टू फोर असा आला मग याला आणखी शॉर्ट करायचा थ्री इज टू वन इज टू वन याला आपण थ्री बाय फायू वन बाय फायू वन बाय फायव्ह असंसुद्धा म्हणू शकतो मग हा न्यू रेशो आला मग या न्यू रेशोवरून आपण सॅक्रिफाईज रेशो काढू शकतो कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईज रेशो सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो भावेश इज इक्वल टू थ्री फोर्थ ओल्ड रेशो त्याचा आहे थ्री फोर्थ मायनस न्यू रेशो आहे थ्री फिफ्थ इज इक्वल टू थ्री बाय ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी हा बावीसचा शेअर आला सॅक्रिफाईजचा चंद्राज सॅक्रिफाईज शेअर इज इक्वल टू वन फोर्थ ओल्ड रेशो मायनस वन फिफ्थ न्यू रेशो इज इक्वल टू वन ट्वेंटी डेअर फोर सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू थ्री इज टू वन थ्री इज टू वन या रेशोमध्ये तुम्हाला ही गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची आहे गुडविल आहे ट्वेंटी थाउजंड ती ट्वेंटी थाउजंड तुम्हाला त्या ओल्ड पार्टनरला थ्री इज टू वन या रेशोमध्ये डिवाईड करायची आहे मग एकाला फिफ्टीन थाउजंड आणि दुसऱ्याला फाईव थाउजंड त्या ठिकाणी येतात मग इथे ही गुडविल जी आहे दोन्ही साइडला सारखी अमाऊंट करून द्यायची आणि याचा दुसरा परिणाम या एंट्रीचा दुसरा परिणाम त्या पार्टनर ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला तुम्हाला करावं लागेल गुडविलच्या नावाने पंधरा हजार आणि पाच हजार क्रेडिट साईडला बाय गुडविल या नावाने मग पुढची ॲडजस्टमेंट अंजू अँड ओल्ड कस्टमर हू अकाउंट हुज अकाउंट वॉज रिटन ऑफ ॲज बॅड हॅज पेड फोर हंड्रेड इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यू ऑर हर डू तिचं जे की कस्टमर होती आपली अंजू नावाची तिचं आपण अकाउंट ऑलरेडी रिटन ऑफ केलं होतं ॲज बॅड म्हणून पण तिने आता चारशे रुपये या ठिकाणी आणून दिलेली आहेत मग चारशे आपल्याकडे कॅश आली म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण पहिला इफेक्ट करणार आहे कॅश अकाऊंटच्या डेबिट साईडला बैड डेप रिकवर्ड अकाउंट बैड डेप रिकवर्ड अकाउंट फोर हंड्रेड मग याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला कारण हे आपल्यासाठी काय झालं इन्कम झालं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला किंवा त्याला रि रिवॅल्युएशन अकाउंटसुद्धा म्हणतात रिवॅल्युएशन अकाऊंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे बघा बॅड डेप रिकवर्ड फोर हंड्रेड बॅट डेप रिकवर्ड फोर हंड्रेड त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड बिल्डिंग बी टेकन ॲज फोर्टी थाउजंड बिल्डिंग अँड बिल्डिंगची पहिलीची व्हॅल्यू आहे थर्टी थाउजंड ती आता फोर्टी थाउजंड करायची आहे म्हणजे टेन थाउजंडनी इनक्रीज करायची आहे मग बॅलन्सशीटमध्ये तुम्हाला आसेट सायला लिहावं लागेल लँड अँड बिल्डिंग आसेट साईडला लँड बिल्डिंग थर्टी थाउजंड त्यामध्ये प्लस ॲप्रिसिएशन किंवा इन्क्रीज टेन थाउजंड बाहेर आली फोर्टी थाउजंड मग ही जी फोर्टी थाउजंड तुम्ही लिहिली यानंतर ॲसेट इन्क्रीज झाली त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला परिणाम करावा ला लागेल लँड अँड बिल्डिंग बिल्डिंग इनक्रीज किंवा ॲप्रिसिएशन इन लँड अँड बिल्डिंग टेन थाउजंड मग पुढची ॲडजस्टमेंट वर्समॅन मॅन कम्पेन्सेशन रिझर्व इज टू बी इन्क्रीज बाय टेन थाउजंड वर्समॅन कम्पेन्सेशन रिझर्व लायबिलिटी आहे बघा इथे टे थर्टी थाउजंड आहे ती टेन थाउजंड इन्क्रीज करायची आहे मग लायब्रेरी साईडला आपल्याला वर्समॅन कंपेन्सेशन रिझर्व लिहावं लागेल लायब्ररी लागे साईडला वर्समॅन कंपेन्सेशन रिझर्व थर्टी थाउजंड प्लस करावं लागेल इन्क्रीज टेन थाउजंड बाहेर फोर्टी थाउजंड मग लायब्रेरी इन्क्रीज झाली म्हणजे लॉस मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला याचा इफेक्ट करावा लागेल वर्समॅन कम्पेन्सेशन रिझर्व इनक्रीज ऑर इनक्रीज इन वर्समॅन कम्पेन्सेशन रिझर्व टेन थाउजंड पुढची ॲडजस्टमेंट अनअकाउंटेड अक्रूड इन्कम्स ऑफ टू हंड्रेड टू बी अकाउंटेड फॉर जे की टू हंड्रेड अनअकाउंटेड अक्रूड इन्कम आहे त्याची एंट्री या ठिकाणी करायची आहे मग अक्रूड इन्कम आपल्यासाठी असेट आहे त्यामुळे असेट इन्क्रीज झाली मग असेट साईडला तुम्हाला लायचं आहे बॅलन्सशीटच्या असेटमध्ये लायचं आहे अक्र्यूड इन्कम टू हंड्रेड मग इथे असेट इन्क्रीज झाली म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी तुम्हाला एंट्री करावं लागेल अक्र्यूड इन्कम टू हंड्रेड पुढची ॲडजस्टमेंट शेवटची ॲडजस्टमेंट आहे द कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट आफ्टर ॲडजस्टमेंट ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ ऑर ब्रॉट इन बाय द पार्टनर फॉर ॲडजस्टिंग द कॅपिटल अकाउंट्स जे की न्यू पार्टनरचं किंवा न्यू फॉर्मचं जे कॅपिटल येणार आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे म ॲडजस्ट करताना जो की बॅलन्स येणार ॲक्च्युअल कॅश ती पेड होईल त्या पार्टनरला किंवा त्याच्याकडनं आपल्याला रिकवर्ड करावं लागेल ब्रॉड करावं लागेल बिझनेसमध्ये मग हे आपण ॲडजस्टमेंट झाल्यानंतर करू शकतो आफ्टर ॲडजस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट करता येईल मग सर्वात शेवटी आपण ही ॲडजस्टमेंट करणार आहे त्यानंतर एक सात नंबरची ॲडजस्टमेंट आहे बघा गुडविल अमाऊंट रिटर्न ऑफ गुडविल अमाऊंट रिटर्न ऑफ इथे ऑलरेडी गुडविल अकाऊंट होतं फोर्टी टू थाउजंड जी है, ही जी बेचाळीस हजार आहे हे तुम्हाला रिटर्न ऑफ करायला सांगितलेले आहेत मग हे रिटर्न ऑफ करताना ओल्ड रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचे आहेत ओल्ड रेशोमध्ये आपण हे इथे रिटर्न ऑफ करणार आहे थ्री टू वनमध्ये सॅक्रिफाईज रेशोमध्ये नाही इथे आपण हे ओल्ड रेशोमध्ये रिटर्न ऑफ करणार आहे मग हे ओल्ड रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचे म्हणजेच काय करायचे फोर्टी टू थाउजंड मल्टीप्लाय बाय थ्री फोर तसंच फोर्टी टू थाउजंड मल्टीप्लाय बाय वन फोर्थ मग आता ही जी गुडविल आहे ही गुडविल ओल्ड पार्टनरला डेबिट साईडला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल ओल्ड पार्टनरच्या डेबिट साईडला ज्यावेळेस गुडविल असेट साईडला असते आणि ती रिटर्न अप करायला सांगितली असते त्यावेळेस पार्टनरच्या डेबिट साईडला तुम्हाला या ठिकाणी याची एंट्री करावं लागेल बघा गुडविल थर्टी वन थाउजंड फाय हंड्रेड आणि टेन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टी टू थाउजंड मल्टीप्लाय बाय थ्री फोर्थ याला जर तुम्ही सोडवलं तर थर्टी फाय सॉरी थर्टी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड या ठिकाणी तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळते मग दोन्ही पार्टनरला आपण ही गुडविल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करून टाकली आणि गुडविल रिटर्न ऑफ करायला सांगितली होती आपण केली मग ॲडजस्टमेंट सर्व संपल्या मात्र राहिलेले जे काही पदं आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत इथे बॅलन्सशीटच्या आसेट साईडला बँक राहिलेला ट्वेंटी थाउजंड डेटर जसं आहे तसंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर बिल सुचेबलसुद्धा लिहून घ्यायचे आहे स्टॉकसुद्धा लिहून घ्यायचा आहे गुडविल आणि ते बाकीचं झालेलं आहे मग इथे बॅलन्सशीटमध्ये असेट साईडला आपण हे सर्व लिहून घेणार आहे बँक ट्वेंटी थाउजंड त्यानंतर डेटर आपण जसे आहे तसेच लिहिले बिल सिसेबल पण ते जसं आहे जसे तेन थाउजंड लिहिले स्टॉकसुद्धा जे आहे तेच लिहिलं बाकी सर्व त्या ठिकाणी झालेलं आहे मग लायब्रेरी साईडला आणखी काय आहे ते आपण लक्षात घेऊ लायब्रेरी साइडला बघा क्रेडिटच राहिलेले आहेत बाकी सर्व झालेलं आहे मग जे की क्रेडिटर्स आहेत ते आपण बॅलन्सशीटमध्ये न्यू बॅलन्सशीटमध्ये लायब्ररी साहेला लिहिणार आहे क्रेडिटर ट्वेंटी थाउजंड मग इथे सर्व ॲडजस्टमेंट झाल्या आता आपल्याला जे की रिव्हॅल्युएशन आहे त्या रिवॅल्युएशनवरचा प्रॉफिट आहे की लॉस आहे तो शोधायचा आहे हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण तयार केलं यावर प्रॉफिट आहे की लॉस आहे ते शोधायचं आहे याची बघा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्ही साईडची बेरीज बघायची इथे क्रेडिट साईड मोठी दिसते टेन थाउजंड सिक्स हंड्रेड मग क्रेडिट साइड मोठी असल्यामुळे इथे काय येणार आहे प्रॉफिट येणार आहे मग प्रॉफिट येतो सहाशे रुपये टेन थाउजंड सिक्स हंड्रेड अमाऊंटसारखी करून टाकायची मग ही जी सहाशे आहे ही ओल्ड पार्टनरला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये थ्री टू वन या रेशोमध्ये डिवाईड करायची आहे मग इथे बघा प्रॉफिट ट्रांसफर टू कॅपिटल भावेश आणि चंद्रा चारशे पन्नास आणि एकशे पन्नास आता हे जे प्रॉफिट आलं हे प्रॉफिट आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट सायला येणार आहे कारण प्रॉफिट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला तुम्हाला लिहायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि कंसात लिहायचं आहे प्रॉफिट चारशे पन्नास भावेशला एकशे पन्नास चंद्राला मग आता इथे आपल्याला जी की शेवटची ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे जी की या न्यू फर्मचं कॅपिटल आहे ती आपल्याला ॲडजस्ट करायच्या आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ती आपल्या या ठिकाणी करता येईल मग यासाठी आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो लागणार आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेलाच आहे त्यानंतर भावेश आणि चंद्राचं कॅपिटल लागेल आफ्टर ॲडजस्टमेंट कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला जर न्यू फर्मचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं असेल न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्याकरता तुम्ही ओल्ड पार्टनरचं टोटल कॅपिटल ॲज बेस म्हणून लक्षात घ्या आफ्टर ॲडजस्टमेंट ओल्ड पार्टनरचं आफ्टर ॲडजस्टमेंटचं जे की कॅपिटल आहे ना ते बेस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मग आपण इथे ओल्ड पार्टनरचं कॅपिटल किती आहे आफ्टर ॲडजस्टमेंट ते लक्षात घेऊ ओल्ड पार्टनरचं कॅपिटल किती आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ इथे बघा भावेशचं क्रेडिट साईटची बेरीज करायची आहे त्यामधून डेबिट साईटची बेरीज जी आहे ती वजा करायची तुम्हाला इथे भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट भेटून जाईल भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल मग इथे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी क्रेडिट साईडला येतात त्यामधून मायनस करावं लागेल थर्टी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड तुम्हाला इथे त्यांचं आफ्टर ॲडजस्टमेंटचं कॅपिटल मिळते थर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी म हे आफ्टर ॲडजस्टमेंटचं जे की कॅपिटल आहे ते तुम्हाला वर्किंग नोटमध्ये लिहावं लागेल वर्किंग नोटमध्ये बघा कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो आपलं झालेलंच आहे सॅक्रिफाईज रेशो पण आपण काढलेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड कॅपिटल मग इथे सुरुवातीला आपण भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट पाहणार आहे ते आलं आपलं तेहत्तीस हजार नऊशे पन्नास तेहत्तीस हजार नऊशे पन्नास मग हे तेस हजार नऊशे पन्नास कसं आलं या पार्टनरच्या क्रेडिट साईडची आपण बेरीज केली भावेशची बत्तीस हजार प्लस अठरा हजार प्लस चारशे पन्नास प्लस पंधरा हजार याची एकूण बेरीज केली मग ती आली सिक्स्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी त्यामधून हे एकतीस हजार पाचशे मायनस केले मग तुम्हाला काय भेटलं तेहत्तीस हजार नऊशे पन्नास तेहत्तीस हजार नऊशे पन्नास है चा चा है जे आहे ते त्यांचं भावेचं कॅपिटल आलं आफ्टर ॲडजस्टमेंट त्याचप्रमाणे तुम्हाला आता चंद्राचंसुद्धा करावं लागेल चंद्राच्या क्रेडिट साईडमधून ही डेबिट साईडची जी टेन थाउजंड फाय हंड्रेड आहे ते मायनस करावं लागेल या चंद्राची क्रेडिट साईडची बेरीज येते थर्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी त्यामधून मायनस करावं लागेल टेन थाउजंड फायव्ह हंड्रेड मग तुम्हाला त्या चंद्राचं जे की कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आहे ते मिळते ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी मग हे तिथे वर्किंग नोडमध्ये लिहून घ्यायचं आहे ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी असं दोघांचंही कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट तुम्हाला भेटलं भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट थर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी चंद्रास कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी मग इथे देअर फॉर न्यू फर्म्स टोटल कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट इज इक्वल टू न्यू फर्मचं टोटल कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आपल्याला न्यू फर्मचं टोटल कॅपिटल पाहिजे आफ्टर ॲडजस्टमेंट मग इथे भावेश आणि चंद्राच्या कॅपिटलची बेरीज भावेश आणि चंद्राच्या कॅपिटलची बेरीज थर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी प्लस ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी याची बेरीज याची बेरीज तुम्हाला या ठिकाणी मिळते बासष्ट हजार सहाशे बासष्ट हजार सहाशे याला गुन्हेला तेव्हा तीस हजार नऊशे पन्नास अधिक अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास याची बेरीज किती आली बासष्ट हजार सहाशे याला गुन्हेला जे की आपलं बॅलन्स ऑफ वन आहे बॅलन्स ऑफ वन किती होतं फोर फिफ बॅलन्स ऑफ वन आहे फोर फिफ या फोर फिफला उलट करायचं आहे फायू फोर्थ म्हणजे तुम्हाला या फर्मचं एकूण कॅपिटल मिळते एकूण जे की कॅपिटल आहे आफ्टर ॲडजस्टमेंट न्यू फॉर्मचं ते तुम्हाला या ठिकाणी मिळते सिक्स्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड मल्टिप्लाय बाय फायू फोर फायू फोर कुठून आणले जे की आपण बॅलन्स ऑफ आप वन काढलं होतं वन मायनस न्यू पार्टनर शेअर फोर फिफ्थ आला होता त्या फोर फिफ्थला आपण या ठिकाणी कॉन्वर्स केलं म्हणजे उलटं केलं फायू फोर्थ इथे हे सोडवल्यानंतर तुम्हाला न्यू फॉर्मचं कॅपिटल मिळते सेवन्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी हे न्यू फॉर्मचं टोटल कॅपिटल आहे हे जे टोटल कॅपिटल आहे हे टोटल कॅपिटल तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ठेवायचं आहे मग ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ठेवण्याकरता बघा भावेश न्यू कॅपिटल भावेश फोर भावेश न्यू कॅपिटल इज इक्वल टू सेवन्टी एट थाउजंड टोटल कॅपिटल आहे न्यू फॉर्मचं मल्टिप्लाय बाय न्यू शेअर ऑफ भावेश आहे थ्री बाय फायू भावेशचा न्यू शेअर किती आहे थ्री बाय फायू जो आपण थ्री इज टू वन इज टू वन काढला होता थ्री प्लस वन प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह फाईवमधून थ्री हा भावेचा पार्ट आहे भावेचा शेअर आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये मग याचं अँसर फोर्टी सिक्स थाऊजंड नाईन हंड्रेड फिफ्टी येते फोर्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी म्हणजे हे भावेशचं न्यू कॅपिटल चा शेअर आला तसंच चंद्राज न्यू कॅपिटल शेअर सेवंटी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मल्टीप्लाय बाय वन फिफ चंद्राचा न्यू शेअर आहे वन फिफ्थ मग सेव्हन्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मल्टीप्लाय बाय वन फिफ्थ इज इक्वल टू फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी पंधरा हजार सहाशे पन्नास चंद्राचं न्यू कॅपिटलचा शेअर आला तसाच आलियाचा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे सेवन्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मल्टिप्लाय बाय आलियाचा शेयर आहे वन फिफ्ट हा तुम्हाला एक्झाम्पलमध्येच दिला होता मग इथे चंद्राज शेअर आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी आता बघा लक्षात घ्या जी फर्स्ट ॲडजस्टमेंट होती आलियानी गुडविल कॅश आणली कॅपिटलचा शेअरसुद्धा तिला आणायचा आहे तर तो जो शेअर आहे कॅपिटलचा ती आलिया किती आणणार आहे पंधरा हजार सहाशे पन्नास मग हा जो पंधरा हजार सहाशे पन्नास आहे हा पंधरा हजार सहाशे पन्नास ही आलिया आपल्याला कॅशमध्ये देते मग कॅशमध्ये देत असल्यामुळे आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला एंट्री करणार आहे आलियाज कॅपिटल अकाउंट म्हणून आलियास कॅपिटल अकाऊंट डेबिट साईडला टू आलियास कॅपिटल अकाउंट तिने पंधरा हजार सहाशे पन्नास या ठिकाणी आणलेला आहे पंधरा हजार सहाशे पन्नास मग याचा दुसरा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे आलियाज कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला कॅशच्या नावाने बाय कॅश अकाउंट आणि आलियाच्या कॉलममध्ये पंधरा हजार सहाशे पन्नास मग त्यानंतर आता जे आपण न्यू फॉर्मचं कॅपिटल या ठिकाणी काढलं होतं न्यू फॉर्मचं तिघांचंही कॅपिटल आपण काढलेलं आहे बघा भावेशचा आहे फोर्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी चंद्राचा आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी आणि आलियाचा आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी हे तुम्हाला न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटचाला लिहावं लागेल ॲज बॅलन्स सी डी म्हणून बॅलन्स सी डी इथे न्यू पार्टनरच्या डेबिटचाला लिहिताना एक किंवा दोन रे सोडून लिहायचा आहे बघा टू बॅलन्स सी डी फोर्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी भावेच चालवतं चंद्राचं आलं फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी आणि आलियाचा आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी मग बॅलन्स सी डी लिहिल्यानंतर आपल्याला बॅलन्सशीटमध्ये याचा इफेक्ट करायचा आहे बॅलन्सशीटच्या लायब्ररी साईडला तुम्हाला याचा इफेक्ट करावा लागेल कॅपिटल या नावाने मग तिथे भावेश चंद्रा आणि आलिया या सगळ्यांचंच कॅपिटल इथे लिहावं लागेल भावेशचा आलेला आहे फोर्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी चंद्राचा आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी आणि आलियाचा आहे फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी आता बघा जी सहा नंबरची अजेस्टमेंट होती ती सहा नंबरची अजेस्टमेंट काय सांगत होती आपल्याला की जी की न्यू फर्मचं कॅपिटल आहे ती न्यू शेअरिंग रेशोमध्ये ठेवायचं आहे मग न्यू शेअरिंग रेशो आपण काढला होता थ्री इस टू वन इस टू वन मग तुम्हाला येते हे थ्री इस टू वन इस टू वन या रेशोमध्ये दिसत आहे बघा थ्री इस टू वन इस टू वन याची टोटल जर तुम्ही केली तर तुम्हाला सेवंटी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मिळणार मग आपण सेव्हन्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी थ्री टू वन इस टू वन ह्या न्यू रेशोमध्ये ठेवलेलं आहे न्यू फॉर्मचं कॅपिटल ॲज पर ॲडजस्टमेंट जशी ॲडजस्टमेंट होती तशी ॲडजस्टमेंटच्या नुसार आपण या ठिकाणी हे न्यू फॉर्मचं कॅपिटल ठेवलेलं आहे मग आता हे सर्व झाल्यानंतर हे जे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आहे त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये काही तुम्हाला बॅलन्स दिसेल तिथे आलियाचं दोन्ही साईड बघा सारखी इच्छुन झाली आलियाच्या कॅपिटल अकाउंटमध्ये बॅलन्स येणार नाही पंधरा सहाशे पन्नास पंधरा सहाशे पन्नास दोन्ही साईडला सारख्या आहेत परंतु बावीसच्या क्रेडिट साईडला अमाऊंट कमी पडत आहे बघा भावीसची डेबिट साईड मोठी दिसते बावीसची जी डेबिट साईड आहे ती मोठी आहे भावेसच्या डेबिट साईडला बघा एकतीस हजार पाचशे शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास आणि इकडे याची बेरीज पासष्ट हजार आपण मग केलेली जात पासष्ट हजार चारशे पन्नास आणि इकडची बेरीज जास्त येऊन राहिली इकडची येते सेवन्टी एट थाउजंड टू हंड्रेड oh, फिफ्टी सॉरी सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी मग इकडची बेरीज जास्त आहे डेबिट साईडची मग डेबिट साईडची बेरीज जास्त आहे म्हणजे याचा अर्थ भावेशकडून आपल्याला कॅश रिकवर करावं लागेल भावेशकडून आपल्याला कॅश घ्यावी लागेल मग भावेश जर आपल्याला कॅश घ्यावी लागेल तर कॅश अकाउंट डेबिट होते आणि भावेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट होते कॅश अकाऊंट डेबिट आणि भावेश कॅपिटल अकाऊंट क्रेडिट मग कॅश अकाउंटच्या सुरुवातीला डेबिट साईडला आपल्याला एंट्री करावं लागेल मला तिथे या भावेशकडून किती कॅश घ्यायची आहे ती आपण लक्षात घेऊ या साईडला बघा स डेबिट साईडची बेरीज आहे डेबिट साईडची बेरीज सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी या डेबिट साईडची बेरीज आहे ती तुम्हाला एकदम शेवटी लिहून घ्यायची आहे सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी या सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीमधून जर तुम्ही इकडची बेरीज मायनस केली क्रेड साईडची बत्तीस हजार अठरा हजार चारशे पन्नास पंधरा हजार याची बेरीज येते सिक्स्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी तर तुम्हाला डिफरन्स मिळेल थर्टीन थाउजंड म्हणजे याचा अर्थ थर्टीन थाउजंड भावेशकडून तुम्हाला कॅश घ्यायची आहे तुम्हाला म्हणजे कोणाला न्यू फॉर्मला मग इथे टोटल जर केली तर सारखी येऊन जाईल सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी मग आता या कॅशचा म्हणजे ही जी कॅश आलेली आहे याचा इफेक्ट तुम्हाला कॅश अकाउंटमध्ये करावा लागेल कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला भावेश कॅपिटलच्या नावाने कारण भावेश कोणी आपल्याला ही कॅश भेटली ना मग भावेश कॅपिटलच्या नावाने कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला एंट्री करावं लागेल टू या ठिकाणी लिहायचं आहे टू भावेश कॅपिटल अकाऊंट टू भावेश कॅपिटल अकाऊंट अमाऊंट आहे थर्टीन थाउजंड मग त्याचप्रमाणे ही जी चंद्र आहे त्या चंद्राचं अकाउंटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे चंद्राच्या क्रेडिट साईडला अमाऊंट जास्त येते थर्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी त्यामधून टेन थाउजंड फाय हंड्रेड आणि फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी मायनं जर केलं तर तुम्हाला थर्टीन थाउजंड येथे डिफरन्स मिळते हे आता डिफरन्स आलेलं आहे डेबिट साईडला डेबिट साईडला आलं म्हणजे याचा अर्थ आपण चंद्राला कॅश पेड केलेली आहे मग या ठिकाणी टू कॅश अकाउंट येणार आहे थर्टीन थाउजंड मग इथे जे आपण कॅश अकाउंट दिलेलं आहे डेबिट साईडला याचा इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला करावं लागेल चंद्राज कॅपिटल अकाउंट म्हणून थर्टीन थाउजंड चंद्राज कॅपिटल अकाऊंट म्हणून थर्टीन थाउजंड इथे पार्टनरचं कॅपिटल दोन्ही साईडला आपण सारखं करून टाकलेलं आहे बघा दोन्ही साईडची अमाऊंट जी आहे ती सारखी आहे मग आता आपल्याला कॅश अकाऊंटचं बॅलन्स शोधायचं आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट जास्त फोर्टी नाईन थाउजंड फिफ्टी आणि सुद्धा तुम्हाला तेवढीच ठेवायची आहे फोर्टी नाईन थाउजंड फिफ्टी त्यामधून थर्टीन थाउजंड जर तुम्ही मायनस केले तर तुम्हाला बॅलन्स सी डी या ठिकाणी मिळणार आहे याला सी डी म्हणायचं आहे बॅलन्स सी डी भेटते थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टी थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टी तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स सी डी लिहायचा आहे याला काय म्हणायचं बॅलन्स सी डी थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टी हे जे बॅलन्स शीट झालं हे बॅलन्स शीट तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट सायडा ला यायचं आहे बॅलन्सशीटच्या असेट सायडला तुम्हाला लिहायचं आहे बॅलन्स सॉरी कॅश बॅलन्स कॅश बॅलन्स म्हणून थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टी मग आता इथे बॅलन्सशीटची लायब्ररी साईड आणि असेट साईडची जर बेरीज केली तर तुम्हाला सारखी मिळणार वन लॅक थर्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन लॅक थर्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी इथे आपलं एक्झाम्पल संपलं इथे नवीन पॉईंट होता सिक्स नंबरचा कॅपिटल ॲडजस्टेडचा यांनी कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितलं होतं न्यू फर्मच्या सॉरी न्यू फर्मचं न्यू रेशोमध्ये न्यू फर्मचं जे की कॅपिटल होतं ते न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करायला सांगितलं होतं मग आपण जे की न्यू फर्मचं कॅपिटल ॲडजस्ट केलं होतं ते कॅपिटल ॲडजस्ट केल्यानंतर यांच्या अकाउंटमध्ये फरक पडला होता थर्टीन थाउजंडचा मग हा थर्टीन थाउजंडचा फरक आपण कशामुळे ॲडजस्ट केला कॅश अकाउंटच्या नावाने आपण ॲडजस्ट केला म्हणजे कॅश अकाउंटमुळे टाकून आपण त्याला ॲडजस्ट केला मग अशाच प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट आणखी आगे विचारतात इथे कॅश अकाउंट आलं तुम्हाला कधी कधी लोन अकाउंटच्या मार्फत सुद्धा ॲडजस्ट करायला सांगतात किंवा बँक अकाउंटच्या मार्फत सुद्धा ॲडजस्ट करायला सांगतात किंवा करंट अकाउंटच्या मार्फत सुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगतात मग जर बँक अकाउंटच्या मार्फत ॲडजस्ट करायला सांगितलं तर सेम असंच कॅश अकाउंट तयार करून किंवा बँक अकाउंट तयार करून तुम्हाला याच्या ॲडजस्टमेंट करावं लागेल परंतु जर लोन अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगितलं तर इथे कॅश ऐवजी लोन अकाऊंट किंवा करंट अकाउंट येईल इथे सुद्धा कॅश ऐवजी लोन अकाउंट लोन अकाऊंट किंवा करंट अकाऊंट येईल मग हे जी लोन अकाउंट किंवा करंट अकाऊंट आहे याचा सरळ इफेक्ट तुम्हाला करावा लागेल बॅलन्स शीटमध्ये मग जर डेबिट साईडला पार्टनरच्या डेबिट साईडला जर समजा लोन अकाउंट किंवा करंट अकाउंट आलं तर याचा इफेक्ट सरळ लायब्ररी साईडला तुम्हाला करायचा आहे आणि जर समजा पार्टनरच्या क्रेडिट साईडला लोन अकाउंट किंवा करंट अकाउंट आलं तर याचा इफेक्ट असेट साईडला तुम्हाला करायचं आहे इथे आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे बाकी सर्व एक्झाम्पलला तुम्ही रिव्हिजन द्या तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर मला व्हॉट्सअप ग्रुपवर कळवा